कलांजली मध्ये काय शाही पैठणी आणि कलांजली मध्ये काय फरक आहे? शाही पैठणी मध्ये म्हणजे युजली सगळे लोक डार्क कलर ठेवतात, पण तुम्हाला माझ्याकडे पेस्टल कलर्स पण भेटणार. आपल्याला ते सुंदर कलर आहे बघा, एकदम गोड. आता याची काट बघा, एकदम अशी ब्रॉड बॉर्डर, एकदम वाव दिसते बघा. मी साडी लावल्या लावल्या अशी वाटणार एकदम. मी तुम्हाला सगळं पैठणीचं कलेक्शन दाखवतो. पैठणी स्टेप बाय स्टेप कुठून स्टार्ट होते ते दाखवतो. सर्वात बेसिक पैठणी जी प्युअर सिल्कमध्ये, असे सगळे व्हरायटी आपल्याकडे सेमी सिल्कला पण आहे ग्राउंड फ्लोअरला, पण मेन प्युअर सिल्क जर समजलं ना मॅडम तर सगळं तुम्हाला याचं समजून जाणार आहे. प्युअर सिल्कमध्ये सर्वात बेसिक स्टार्ट होते पैठणी शोल्डर, म्हणजे त्याला बुट्टी आहे ना शोल्डरला जास्ती असणार आणि बुट्टी आतमध्ये कमी असणार. ओके, तर त्याला म्हणतात बेसिक पैठणी, तिकडनं स्टार्ट होणार आहे. आणि ही जी बेसिक पैठणी आहे ना ही येवलाला बनत नाही, ही प्युअर सिल्कची पैठणी पावरलूमला बनली जाते आजूबाजू क्षेत्रात. म्हणजे नॉट नेसेसरी की ही साडी येवलालाच बनली पाहिजे. पैठणी आहे, पैठणी भारतात आता कमीत कमी 10 क्षेत्रामध्ये बनते. कोणाला बनारसीची पैठणी पण आवडतात, काही लोकांना गढवाल पैठणी पण आवडतात, काही लोकांना बेंगलोरच्या पैठणी पण आवडतात. त्या रेंजनुसार सगळ्या पैठणी आहेत आणि पावरलूमच्या पैठणी पण आहेत, हँडलूमच्या पैठणी पण आहेत. आणि हँडलूमच्या पैठणी पण नुसतंच येवलाला बनते असं नाही आहे, गढवालला पण हँडलूमच्या पैठण्या बनत आहेत, बनारसला पण हँडलूमच्या पैठण्या बनत आहेत. म्हणजे व्हिवर इंडियामध्ये बघा, व्हिवर लॉबी आहे म्हटल्यावर आता 20 स्टेटमध्ये विविंग होत आहेत आणि 20 स्टेटमध्ये हँडलूमची विविंग होत आहेत आणि त्याच्यानंतर पावरलूमच्या पण विविंग होत आहेत. तर मी आता तुम्हाला बेसिक पैठणी प्युअर सिल्क स्टार्ट होते. तर मेन काय आहे की हा फॅब्रिक इथे बघा ना प्युअर सिल्क आहे आणि ही शोल्डर पैठणी आहे आणि ही साडी आता आपल्याकडे 7,000 आणि 7,500 स्टार्ट आहे. वेगवेगळ्या कारीगर वेगवेगळं माल आहे. आता ही बघा आपण याला शोल्डर पैठणी का म्हणतोय ते मी तुम्हाला दाखवतो, कारण याला आतमध्ये याला बुट्टी कमी असणार आहे, शोल्डरला जास्त असणार. हे बघा इथून इथपर्यंत शोल्डर जास्त आहे आणि नंतर तुमची बुट्टी बघा कमी झाली. ओके ओके, तर ही रेंजप्रमाणे बनवलेली साडी आहे. 7,500 रुपयाला 7 पासून 7,500 पर्यंत ही अवेलेबल आहे आपल्याकडे ह्या रेंजला. ओके, ह्यानंतर याच्यापेक्षा वरती काही असतं ती शाही पैठणी. या सेम फॅब्रिकवरती प्युअर सिल्कमध्ये पावर लूमची जी शाही पैठणी असते, शाही पैठणी म्हटल्यावर काय तर ती ऑल ओव्हर, हे बघा ऑल ओव्हर बुट्टी. आता ही साडी आहे ही ऑल ओव्हर बुट्टी आहे बघा. तर याला स्टार्टपासून एंडपर्यंत बुट्टी एकसारखी असणार. तर याला एकसारखी बुट्टी आहे म्हणून याला शाही पैठणी असं म्हणतात. ओके ओके, तर याची प्राईस याच्यापेक्षा 1,500 ते 2,000 जास्त असते. समजा ती साडी 9,000 पासून स्टार्ट असते आपल्याकडे होलसेल प्राईस मध्ये. ओके, 8,500 बाकी कपडा वगैरे सेम फक्त बुट्टीचा फरक येणार आहे. त्याचा फरक आहे बुट्टी स्टार्ट पासून एंडपर्यंत जास्त आहे तर कारिगिरी वाढली मॅडम, कारिगिरी वाढली तर त्याचे प्राइसिंग वाढली. 1,000 ते 1,500 कमीत कमी फरक असतो. ही जर 7,000 साडे 7,000 असेल तर ही 8,500 स्टार्ट होते बुट्टी, 8.5 ते 9.5. आणि थोडी जर प्राइसिंग जर आत्ता हे जी मी प्राइस म्हणतो ते आत्ताचे प्राइस म्हणतो मॅडम, पुढे जाऊन जर रॉ सिल्क म्हणजे जो मेन फॅब्रिक असतो ना सिल्क प्युअर सिल्क फॅब्रिकचे प्राइस जर कमी झाले तर कमी होणार आणि वाढले तर वाढू पण शकतो. तुम्हाला हे जे मी प्राइस सांगितले आजचे प्राइस आहे. नंतर याच्यामध्ये थोडेसे आपण वरती वाढलो की हे बघा कलांजली. कलांजली मध्ये काय शाही पैठणी आणि कलांजली मध्ये काय फरक आहे? शाही पैठणी म्हणजे ऑल ओव्हर पैठणी झालीच, ऑल ओव्हर बुट्टी आहे त्याला. पण कलांजली मध्ये आणि शाही पैठणीच्या बुट्टीमध्ये गॅप कमी आहे. कलांजलीला गॅप कमी असतो, शाही पैठणीला गॅप जास्त असतात. इथे बघा 4 बोटांचा गॅप आहे. शाही पैठणीला 4 ते 5 बोटांचा गॅप असतो आणि तुम्ही कलांजली पैठणीला बघा 2 ते 2.5 बोटांचा गॅप आहे बघा. ओके, ह्या पूर्ण लाईन मध्ये बघा फरक आहे. तर आता ह्याच्यात मटेरियल जास्त, जरी जास्त सगळे जास्त आहे, तर त्याच्यामध्ये 1,500 रुपये 1,500 जास्त असणार आहे. आता ही पावर लूमची कलांजली पैठणी आहे, प्युअर सिल्क कलांजली पैठणी आहे, रनिंग मशीन मेक आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये मशीन मेक मध्ये आपल्याकडे वेगळे व्हरायटी स्टार्ट होते मॅडम. 10,000 12,000 13,000 अशी स्टार्ट होते. आजकाल याचा ट्रेंड सर्वात जास्त आहे महाराष्ट्रामध्ये, कारण शाही पैठणी सर्वांकडे झालेले आहेत. आता शाही पैठणीपेक्षा पण शाही पैठणी पण विकली जाते, फुल विकली जाते. पण शाही पैठणी कारण ऑल ओव्हर आहे ना, आता लग्नाला कशी बुट्टी पूर्ण भरलेली असते दिसते, चांगली दिसते. पण नवी लोक ह्याला प्रिफर करतात जास्त प्रिफर, कारण ह्याला बुट्टी जास्त आहे, भरगच्च दिसते आणि नाजूक बुट्टी आहे. इकडनं स्टार्ट आहे. आता ह्याचा बघा मीना केलेलं आहे, याच्यामध्ये विदाऊट मीनाच्या पण साड्या अवेलेबल असतात आपल्याकडे. मीना म्हणजे हे बघा आतमध्ये जो कलरचा डॉट असतो ना जरीमध्ये, त्याला मीना म्हणतात. त्याच्यात 2 कलरमध्ये मीना केलेले आहेत. विदाऊट मीना पण भेटून जाणार. जर काही काही लोकांना मीना जर नाही आवडत असेल तर ते पण सुद्धा आहे. मी तुम्हाला कलांजली पैठणीचे बाकी सगळं व्हरायटी पण दाखवतो याच्यामध्ये. नंतर असे आपल्याकडे लेमन मॅचिंग सुद्धा अवेलेबल आहेत. ओके, त्यानंतर आपल्याकडे सिंगल कलरचे सांगली कांजीवरम अवेलेबल, सॉरी पैठणी अवेलेबल आहे. बघा आता हे प्युअर सिल्कची 100% प्युअर सिल्क आहे आणि सिंगल कलर आहे.
आता ही पण पॉवर लूम आहे. ओके, तर ह्या साडी आपल्याकडे 11-11.5 हजाराच्या रेंजला आहे. आणि हीच साडी मी तुम्हाला सेमी सिल्क वरती फर्स्ट शॉट मध्ये सेमी सिल्कची व्हरायटी नाही 4,000 सेम, तो हा सेम कॉन्सेप्ट होता. पण ही 100% प्युअर सिल्क आणि ती प्युअर सिल्क नव्हती, ती सेमी सिल्क होती. ही पण मशीन मेक आहे, पण हँडलूम आणि पॉवर लूमचं एवढं काही इश्यू नाही आहे मॅडम. काही काही लोक म्हणतात की आम्हाला हँडलूमच हवे, आपल्याकडे दोघी प्रोडक्ट अवेलेबल आहे. बट हँडलूम असो, याच्यानंतर मी तुम्हाला सगळे हँडलूमचं पण दाखवणार आहे. पण हँडलूमच्या साड्यांचा सर्वांचा बजेट नसतो, कारण हँडलूम साडी मिनिमम ते मिनिमम मॅडम 14-15 हजारपासून स्टार्ट आहे. जर एवढी बुट्टी घेतली तर हँडलूम साडीमध्ये शोल्डर बुट्टी जर घेतली ना, जी ओरिजिनल जी एवढाला बनते, जो एवढा मेन स्टँडर्ड पदर असतो, हे बघा, ही एवढा भेटते बघा. ही हँडलूम आहे, ही 100% हँडलूम आणि हा याचा स्टँडर्ड पदर आहे बघा. 14 मोरचा पदर असतो बघा. मोर वरती ना हे 7 कपल मोर बनवलेले आहेत बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 × 2 बघा. दरेक बुट्टीमध्ये 2 मोर दिलेले आहेत, म्हणजे हे टोटल 14 मोर. हा ओरिजिनल हँडलूमचा येवल्याचा स्टँडर्ड पदर आहे. येवलाला बनणारी जी साडी आपण म्हणतो ना, येवलाला बनणारी बरोबर, ही एकच पेटणी जी येवलाला बनली जाते ताई. ही शाही पेटणी सुद्धा येवलाला बनत नाही ताई. येवलावाले ऑल ओव्हर बुट्टी बनवतच नाही, हे लोक शोल्डर बुट्टी बनवतात. आणि ही हँडलूमची जी साडी आहे, जी शोल्डर बुट्टी आहे, ती 12-13 हजारपासून अवेलेबल आहे. आतमध्ये बघा बुट्टी कमी आहे. हो, आणि आता ह्याच हँडलूम साडीला जर आपण बुट्टी ऑल ओव्हर केली तर त्याची प्राईस मग वाढून जाणार, बट ऑबियस आहे. तर हँडलूमची कुठलीही साडी जी ऑल ओव्हर बुट्टीची असेल तर ते 15 खाली अवेलेबल नसणारच आहे मॅडम. मग कस्टमर जर विचार करतात नाही आम्हाला आता हँडलूम, आम्ही तर हँडलूम घेते 12 हजाराला, पॉसिबल नाही आहे. कोणी म्हणत असणार तर त्याला दुकानदारने काहीतरी फसवणूक केलेली आहे किंवा सेल पिरियडमध्ये घेतलेली असेल. ओके, ह्याच्यात असं उलट बघितल्यावर काही समजतं म्हणजे फरक कसा हँडलूम आणि पॉवर लूमचा? हँडलूम आणि पॉवर लूमचा, हे बघा ही बुट्टी बघा, याला कुठे पण धागा बाहेर येत नाहीये. इकडनं इथे बघा असं वाटत नाही की कटिंग केलेली आहे बघा. ही बुट्टी इथेच धाग्याने जरीने हे बनवली आणि इथेच कटिंग झालेली आहे याची. ओके, हे बघा असा एखादा धागा दिसत असेल, पण बाकी तुम्ही बघा की पॉवर लूम जी असते ती कंटिन्युअस असते आणि तिथे मध्ये अशी अशी जी कटिंग केलेली असतात. ओके, तर ही पूर्ण हँडलूम ही ओळखायची, असं याची जी ओळख आहे ना त्या पद्धतीने माहिती पडणार तुम्हाला. आता मी तुम्हाला एक पॉवर लूम साडीचं एक दाखवतो, हे बघा. ओके, कळलं. ही मशीन मेड आहे. तर मी तुम्हाला साडी दाखवतानाच पण बोललो की ही प्युअर सिल्क आहे आणि मशीन मेड आहे. आता ह्याच्यात बुट्टी पण किती आहे आता बघा. बोलायचं काय अर्थ असतं की ही साडी तुम्हाला मी काय बोललो मॅडम, 10,500 अवेलेबल आहे, 11,000-11,500 अवेलेबल आहे, बरोबर. आता ह्याला बुट्टी किती भरगतच आहे, कलरची ब्राईटनेस बघा, वगैरे सगळे बघा. आणि त्याच्यासमोर ती 13,000 साडी, ह्याला बुट्टी पण ऑल ओव्हर नाहीये. नाहीये, तर ते बजेट अनुसार असतो. बजेट नुसार असतो, बरोबर. पण एक हँडलूम आणि पॉवर लूमचा एक डिफरंट समजलं मला दाखवलं, दॅट इज अ डिफरंट, बट दॅट इज नॉट अ व्हेरी बिग क्रायटेरिया. साडी सिलेक्शन करताना मेन काय असतो, आपल्याला गेटअप कसा दिसतोय, कलर कॉम्बिनेशन आपल्याला कुठला हवंय, त्या पद्धतीने. जर तुम्हाला हँडलूमच घ्यायची असेल तर मग त्याची प्राईस तुम्हाला मनात विचार करूनच चालायचं की इट विल बी अबाउट 15,000 वरती, जास्त बुटी वगैरे पाहिजे. आता मी तुम्हाला सिंगल कलरची जे बोललो ना, याची पण सर्व फार डिमांडिंग आहे. ही कॉन्ट्रास्ट सर्वांना घ्यायचं नसणार आणि कोणाला काहीतरी थोडं युनिक लुक पाहिजे असेल तर आता ही सिंगल कलरमध्ये शोल्डर बुट्टी नाही आहे, ही सिंगल कलरमध्ये पण कलांजली आहे बघा. तुम्ही ऑल ओव्हर बुट्टी आहे बघा, एंडपर्यंत बुट्टी आहे या साडीला. पैठणी फेस्टिवल लावल्यापासून आम्ही मुंबईमध्ये पैठणीसाठी फुल प्रख्यात झालेलो आहे, कारण पैठणीचं एवढं मोठं कलेक्शन आहे ना मॅडम. मुंबईमध्ये सगळे स्टोर ठेवत नाही, जे ठेवतात ते रिटेल प्राइसिंगने विकतात. आणि डिफरंट आहे काहीतरी, सेम सेम नाहीच आहे असं. आणि आता बघा हे इरकल साड्या पण आहे इथे जी लावले आहेत बघा. ही बघा, ही इरकल साडी आपल्याकडे 7,000 अवेलेबल आहेत, ओनली 7,000. प्युअर सिल्क इरकल साडी आहे, त्याच्यात विथ बुट्टी असेल तर त्याचे 1,000 रुपये जास्त असणार आहे. आता हे बघा चंद्रकोर हे एक आता ट्रेंडिंग चालू आहे चंद्रकोर. आणि हे प्युअर सिल्क वरती चंद्रकोर बघा. ह्याच्यामध्ये पण कॉन्ट्रास्ट येतं, याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट येतो. येस, मी तुम्हाला कॉन्ट्रास्ट याच्यामध्ये मी तुम्हाला हँडलूम मध्ये दाखवून दिला. ओके, तसेच मग हे बघा मुनिया बुट्टी, ह्याची जी बुट्टी आहे बघा मुनिया सारखी केलेली आहे. आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला येवला पेटणीमध्ये थोडे फॅन्सी कलर्स पण आहेत माझ्याकडे, म्हणजे युजली सगळे लोक डार्क कलर ठेवतात, पण तुम्हाला माझ्याकडे पेस्टल कलर्स पण भेटणार. हा बघा किती सुंदर कलर आहे, एकदम गोल्ड कलर म्हणतात ना, एकदम पेस्टल ऍपल ग्रीन कलर आहे बघा.
कलर कॉम्बिनेशन खूपच छान आहे ह्याचं पण. नंतर त्यानंतर हे बघा, हे थोडे फॅन्सी पेटण्याचे कॉन्सेप्ट आहे हे सगळे. ही बावल रूमच आहे पण 1500 रुपयेपासून स्टार्ट आहे. ओके, कारण याच्यात मग डिझायनिंग तर तेवढी येतात. आता अशीच डिझायनिंग जर आपण येवल्याला घ्यायला गेलो मॅडम तर मग यांचे रेट जास्त होतात. आता मी तुम्हाला येवल्याची पेटणी पण सगळे दाखवतो. आज फॅन्सी कलर ही ओरिजिनल हँडलूम आणि आता हे फॅन्सी कलर. ओके, आणि बुट्टा पण मोठा आहे बघा. तर या साड्या 16,500 पासून 18,000-19,000 पर्यंतच्या रेंज अवेलेबल आहेत आपल्याकडे. वेगवेगळे पदर आणि बुट्टींचे वेगवेगळे प्राईस असतात. आता ही मोठी बुट्टी आणि थोडं पदर मोठा आहे तर याचे प्राईस थोडे जास्त असतात. ते 18,000 पर्यंत असतात किंवा 18,500 असतात. मी एक अंदाजन सांगतोय, कारण प्राईस इज व्हेरिएबल, ते फिक्स नसतात. नाही, रेट कमी झाले तर कमी होणार, जास्त झाले तर जास्त, कारण रॉ मटेरियल प्राइसिंगवरती असते ते. तर मी जो 16,500 पासून 18,000-19,000 पर्यंत या साड्या आपल्याकडे अवेलेबल असतात. त्याच्यात पण भरपूर कलर आहे. त्यानंतर याच्यापेक्षा मग वरची प्रीमियम रेंज म्हटायला गेलं तर कुठली, तर ही बघा सिंगल मुनिया. ही आता ओरिजिनल हँडलूम सिंगल मुनिया साडी मी तुमच्याकडे उभरतो आहे. आणि याच्यात माझ्याकडे पेस्टल कलरसुद्धा अवेलेबल आहेत. येस, म्हणजे ऑडियन्सला तुम्ही स्पेशली सांगा की सिंगल मुनिया जी ओरिजिनल हँडलूम आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे पेस्टल कलर अवेलेबल आहे. आता ही ह्या साडीची प्राइसिंग जी आहे 30,000 अँड अबाउट स्टार्ट आहे. वेगवेगळ्या बदलच्या अनुसार आहे याच्यामध्ये. तुम्हाला याच्यात मी एकदम फार युनिक कलर दाखवतो बघा, पीच कलर. सिंगल मुनियामध्ये पीच कलरची साडी बघा. आणि याचा पदर पण बघा किती सुंदर आहे. कशी वाटली मॅडम बघा? खूपच छान बघा, कलर कॉम्बिनेशन तर एक नंबर. मोर आहे त्याच्यावर. किती? 30,000 बोललात ना? 30 पासून स्टार्ट आहे. ओके, 30,000 दरम्यान आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक कलर आणि पदराच्या असा अनुसार आहे. ओके, याच्यात पण आपल्याकडे कलर्स आहेत. नंतर कॉटन पैठणी सुद्धा आहेत. हँडलूमच्या येवल्याची जी कॉटन पैठणी आहेत. आता पैठणी जर तुम्हाला गढवाल पैठणी आणि त्याचं तर थोडं कलेक्शन दाखवतो बघा. 100% सगळे हँडलूम. हे कलांजलीमध्ये मी तुम्हाला गली मॅडम की त्या साड्या जे होते आपल्याकडे जसं 10,000, 11,000, 12,000, 13,000 पर्यंत आहे मशीनच्या. आता ह्या हँडलूमच्या आहे बघा. हा कलेक्शन पूर्ण बघा. ह्याच्यात पण युनिक कलर्स आहेत आपल्याकडे सिंगल कलरमध्ये. माझ्याकडे कलेक्शन याच्यापेक्षा जास्त आहे हे तुम्हाला नुसते कळवण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून की लोकांना की माझ्याकडे हे सगळी व्हरायटी पण अवेलेबल आहे. ही साडी बघा, ही गलांजली बुटी आहे. हे बघा ह्याच्यात आता बघा, एक 1.5 बोटाचा गॅप आहे. ह्या कारीगरचा 2 बोटाचा गॅप आहे. ओके, तर ही एक साडी बघा. ही बघा, ही चंद्रकोर हँडलूम. आता हा एक कलर बघा, किती युनिक कलर आहे बघा. म्हणजे हँडलूम साड्यांमध्ये पण आपल्याकडे असे युनिक युनिक कलर आहेत बघा. हा कलर तुम्ही कधी पाहिला आहे का? नाही. हा एकदम लाईट लेव्हेंडर कलर काहीतरी वेगळा दिसतोय बघा. क्रॉसिंगमध्ये ऑफ व्हाईट कलरचं मॅचिंग आहे बघा. तर रेग्युलर कलर्स पण आहे आपल्याकडे. आणि ही एक साडी बघा, हे एक डिफरंट आहे डिझाईन. ही पण एक डिफरंट डिझाईन आहे बघा. कशी वाटली? खूपच सुंदर. म्हणजे आता तुमचं कलेक्शन बघून असंच वाटतं की कुठली साडी घ्यावी कुठली नाही घ्यावी. आणि जो कोणी येईल तो खरंच हे व्हिडिओ बघून तर नक्की तुमच्या शॉपवर भेट देईलच. आणि जो कोणी येईल तो शॉपिंग करूनच जाईल. एवढं सुंदर कलेक्शन आहे तुमच्याकडे. बघा तुम्ही ऑडियन्सला तुमचं पण सांगा, मी पण सांगतो, दिस इज नॉट अ पेड व्हिडिओ. मी तुम्हाला हे सगळं तुम्ही जे म्हणतात की तुम्ही कस्टमरला तुमच्या ऑडियन्सला सांगतात की माझ्या दुकानात या बरोबर. आणि मी पण सांगतो की डिझाईनच आपण तसे दाखवले ते कस्टमरला असं वाटणार आहे की या. मला सांगायची गरज नाही कस्टमरला. आणि तुम्ही पण माझ्याकडे सहज तुम्ही माझा रेफरन्स, तुम्हाला माहिती पडलं की माझ्याकडे चांगलं कलेक्शन आहे म्हणून आपण इथे आलेले आहेत. राईट मॅडम? बरोबर आहे. दिस इज हा जो व्हिडिओ आहे आपला, हा पेड व्हिडिओ नाही आहे. तुमच्या ऑडियन्सला माहिती पडणार की दिस इज अ रिअल व्हिडिओ. तुम्ही रिअल रिव्ह्यू देत आहेत. कारण आता एक हल्ली फॅशन काय चालली आहे की व्हिडिओ बनवण्यामागे लोक काय आहेत ते पेड पेड बरोबर आहे, पेड इन्फ्लुएन्सर्सला बोलवत आहेत. आणि त्यांच्याबरोबर मग काय ते पेड व्हिडिओ असणारे मॅडम, तर ते लोक सगळे छान छान छानच म्हणतात. पण तुमची आणि माझी ही व्हिडिओ पेड व्हिडिओ नाही आहे. तुमच्या ऑडियन्सला पण तुमचं खरं रिव्ह्यू माहिती पडणार आहे. आणि माझं कलेक्शन जे मी शोकेस केलं तर त्या अनुसार कस्टमर येणार आहे आपल्याकडे. राईट मॅडम? बरोबर बघू शकते ह्या साडीवर. ही एक पैठणी आहे आणि खूपच डिफरंट अशी डिझाईन आहे याच्यावर. आणि हे ऑल ओव्हर बुट्टी आहे बरोबर ना? ऑल ओव्हर बुट्टी. आणि काठ पण डिफरंट आहेत. ह्याची काय प्राइस आहे?
ही साडी मॅडम समथिंग अप्रॉक्स 19-20 हजार पडेल. 19-20 हजाराची आहे. 20-21 पर्यंत जस्ट नवीन आलेलं. ओके, ज्यांना हँडलूमची साडी घ्यायची आहे त्यासाठी हा एक खूपच असं डिफरंट कलेक्शन आहे आणि हा एक बेस्ट ऑप्शन आहे. असंच ह्यांच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत, भरपूर व्हरायटी आहेत. सो नक्की तुम्ही ह्यांच्या शॉपला विजिट करा. हा बेबी पिंक कलरला राणी काट बघितलेला आपण? नाही, नक्कीच नाही. आहे आणि ही शाही पेठणी आहे. ओके, माझ्याकडे थोडा युनिक कलर्स तुम्हाला भेटून जाणार मॅडम. मी तुम्हाला पहिले पण बोललो कारण आम्ही काय सिटीमध्ये कस्टमरला इथे पेस्टल कलर जास्त आवडतात. डार्क कलर सगळ्या ठिकाणी भेटून जातात. हा पैठणी म्हटलं की डार्क कलर येतं पण तुमच्याकडे खरंच लाईट म्हणजे असं पेस्टल शेड्सचं पण कलेक्शन आहे खूप. आता हाय पण एक कलर बघा, क्रॉस ब्लू रॉयल ब्लू कलर म्हणतो ना, क्रॉस रॉयल ब्लू कलरला ग्रीन कॉम्बिनेशन आहे. आणि हा बॉटल ग्रीन कलर नाही आहे, बूट शॉप ग्रीन कलर दिलेला आहे, थोडं पॅरेट आणि बॉटल ग्रीन. बनारसी शालूचा पण कलेक्शन आहे. बनारसी शालूमध्ये पण आपल्याकडे हँडलूमच्या पण शालू आहे आणि मशिनीच्या पण शालू आहेत. जास्त जातात मशिनीच्या शालू, पण मी तुम्हाला दोघेचं कलेक्शन थोडं थोडं दाखवतो. या मला आता मी तुम्हाला प्युअर सिल्कची बनारसी शालूचं कलेक्शन दाखवते. ही साडी बघा, आणि ही पूर्ण हँडलूम साडी आहे. याचं तुम्ही साडीचं डिझाईन बघा, एकदम युनिक डिझाईन आहे. खूपच सुंदर. ज्यांना कॉमन असं शालू नको असेल त्यांच्यासाठी हा एक डिफरंट ऑप्शन आहे. हा ही नेहमीची आहे आणि हे असं डिफरंट कलेक्शन आहे. ही साडी आहे ना, ही पूर्ण प्युअर सिल्क आहे आणि हँडलूम आहे सर्वात मोठी गोष्ट. ह्याची काय रेंज चालू होते? 25,000 पासून स्टार्ट असते. ओके, होलसेल प्राइसिंग 25,000 अवेलेबल आहे. तुम्ही कुठल्याही रिटेल स्टोरला जर गेले मॅडम तर तिथे 30,000-35,000 खाली नाही भेटणार. 30-35,000 त्यांची प्राइसिंग असते. आपल्याकडे 23,000-25,000 रेंजमध्ये आहे. ओके, साडी हंड्रेडपासून प्युअर सिल्क साडी आहे, हँडलूम आहे. त्यानंतर रेट बघा, आता ह्याची कार्ड बघा, एकदम अशी ब्रॉड बॉर्डर एकदम वाव दिसते बघा. साडी लावल्या लावल्या अशी वाटणार, एकदम परफेक्ट नवरीची साडी म्हणतात ना. हा तशी, ज्यांना वर्क किंवा डायमंड नको असेल. आता ही शालू आहे, किती युनिक आणि सटल शालू बघा. जरी पण आहे अट्रॅक्टिव्ह आणि काठाची ही विविंग तुम्ही बघा, डिझाईनिंग बघा. ब्राइडलला जसा लुक जो पाहिजे ना त्यासाठी हा बेस्ट आहे. युनिकनेस सटल पण आहे. हे प्युअर सिल्कचं कलेक्शन थोडंसं मी तुम्हाला दाखवतो. आता मी तुम्हाला सेमी सिल्कमध्ये कलेक्शन दाखवतो. हे बघा, हे स्टोन केलेले पूर्ण, याच्यामध्ये आपल्याकडे विथ स्टोन विदाउट स्टोन दोघेही कॉन्सेप्ट आहे. याला झिरो डायमंड वर्क बोलतात का? हो, याला झिरो डायमंड वर्क बोलतात. तुम्हाला माहिती आहे थोडंफार. तर ह्याच्यात कसं असतं मॅडम, बेज आहे ना. आता हा बघा, ह्या बेज आणि ह्या बेज मध्ये फरक आहे. दोन्ही डिझाईन जाळची आहे. मग हा आहे ना कतान सिल्क वरती स्टोन लावलेले आहेत. ओके, आणि हे आहे ना हे नायलॉन शालू म्हणतात ना, सेमी सिल्क आहे. ओके, तर तुम्ही बघा याच्या बेज मध्ये शाईन आहे बघा. हा ऍक्च्युली नायलॉन झाला, हा सेमी सिल्क झाला आणि हा कतान सिल्क झाला. तर तिघांवरती स्टोन केलेले आहेत. आता बेस जसा असता त्याची तशी प्राइसिंग असू शकते. जर बेस नायलॉन असेल ना ताई, तर त्या प्लेन शालू आहेत ना, 3,000 पासून स्टार्ट आहेत प्लेनचे. आणि त्याच्यावरती जर आपण स्टोन केलं तर स्टोन पण आपल्या हातात आहे. आपण 2,000 स्टोन लावले, 3,000 लावले, 5,000 लावले. तर बेस जर नायलॉन असेल तर नायलॉन वरती स्टोनच्या ज्या शालू आहेत ते आपल्याकडे मॅडम 5,000 पासून 7,000-8,000 पर्यंत आहे. कमीत कमी 5,000 पासून आहे. मग थोडे सेमी सिल्क वरती थोडे अजून प्रीमियम थोडं वरती गेलं ना मॅडम, जर बघा आता इथे स्टोन पण जास्त आहे, फुल बॉर्डर जास्त भरलेली आहे आणि याची जरी आणि ह्याच्या जरीमध्ये पण फरक आहे. फरक आहे. ओके, तर हा जो ही जी जरी वगैरे जी केलेली आहे ना, ह्याचा जो कलेक्शन आहे आपल्याकडे 8,000 पासून स्टार्ट आहे आणि 18,000 पर्यंत आहे. आता ही साडी पण जी तुमच्या समोर आहे ना मॅडम, ही साडी पण थोडी 13,500 साडी आहे. कारण फुल स्टोनने भरलेली आहे बघा, डिझायनिंग पण तुम्ही बघा आणि स्टोनला बघा गॅप ठेवलेला नाही आहे, फुल पदर पण भरलेला आहे बघा. जवळून जर तुम्ही क्लोजअप बघणार ना तर एकही बुट्टीला हे बघा किती स्टोन लावलेले आहेत, मोर दॅन 100 स्टोन आहे एक बुट्टीला. तर याला स्टोन जास्त लावलेले आहेत. या साडीला कमीत कमी 7,000 स्टोन लावले. त्याची प्राइस किती? 13,000. हो, याच्या 10,000 पासून स्टार्ट आहे माझ्याकडे.
आणि कधी आपण स्टोन लावतोय ना त्याच्यावर आहे ऑल ओव्हर आहे. मी कसं तुम्हाला बोललो आता हीच डिझाईन अशीच डिझाईन आपल्याकडे 5,000 पण आहे भरलेली डिझाईन पण त्याचे स्टोन पण त्या पद्धतीने लावलेले आहेत. आता याच्यात मला एक दे बघा जाल मध्ये ही जी डिझाईन आहे ना मॅडम ही नुसतं 6,500 आहे. ओके खालची आणि याच्यामध्ये ऑलमोस्ट डबलिंगचा फरक आहे मॅडम. डबलिंग बरोबर. तो बेस फॅब्रिक असतो ना मॅडम आणि त्या बेस फॅब्रिक वरती आपण किती स्टोन लावलेत ना त्याच्यावरती सगळे लोक आहे मॅडम. आणि त्याच्यानंतर हे बघा आता हे कतान सिल्क वरती स्टोन लावलेत तर कतान सिल्क फॅब्रिकचा बेसच ऑलरेडी एक्सपेन्सिव्ह आहे त्याच्यावरती स्टोन केलेले आहे तर मग ह्याची प्राइसिंग थोडी हेवीच जाणार आहे. बरोबर आहे. हे ओरिजिनल बनारसला लावलेलं साडू आहे. हे पण खूप सुंदर आहे ही साडी. आता ह्याच्या डुप्लिकेट पण सगळ्या निघालेल्या आहेत जे सुरतला बनलेल्या आहेत तर तो फॅब्रिक आणि ह्या फॅब्रिक मध्ये थोडा फरक असतो. त्याची जरी आणि ह्याच्या जरीमध्ये पण फरक असतो. सिमिलर दिसायला असतात पण सुरतला बनलेल्या माहिती पडणार ते 3-4 हजार पर्यंत अवेलेबल असतात. काही काही लोक त्यांची प्राइस इन्फ्लेट करून ते 8,000 विकत आहेत तर त्या फसवणुकीमध्ये राहू नका. बनारसीच्या जे चालू आहेत ते कळून येतात की ह्या बनारसला पदर सुद्धा खूप सुंदर आहे सगळे कळून येत आहे. ह्याची काय प्राइस आहे? हा जो फॅब्रिक आहे ना हा फॅब्रिक सेम आहे बघा. हा प्लेन आहे ना हे बघा. मी तुम्हाला बोलू कतान सिल्क. कतान सिल्क ओके. हे बघा हे सगळं प्लेनचं कलेक्शन तुम्ही बघा. कतान सिल्क वरती सगळं प्लेनचं आता मी तुम्हाला कलेक्शन दाखवतोय. थोडेसे डिझाईन मी तुम्हाला हे बघा सगळे बारीक काट नाजूक डिझाईन आणि त्यांच्यावरती जर तुम्हाला थोडं स्टोन पाहिजे तर आपण त्याच्यावरती स्टोन करू शकतो. आता असा कॉन्सेप्ट आहे. आणि मग ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जे सेमी सिल्क बोललो ना तर सेमी सिल्कचा पण 4-5 डिझाईन्स मी तुम्हाला दाखवतो. हे बघा आता ही डिझाईन बघा ही प्लेनमध्ये सेमी सिल्क वरती आहे. याच्यातलं कलेक्शन आपल्याकडे ग्राउंड फ्लोरला अवेलेबल आहे. ह्याची काय रेंज चालू होते? ही 3,200 रुपयाला आहे. 3,200ला येस 3,200 हा ग्राउंड फ्लोरचा कलेक्शन आहे. ओके. त्याच्यामध्ये माझ्याकडे 3,300, 3,995, 4,995 वेगवेगळे कारीगर वेगवेगळे जरी अनुसार आपल्या याच्यात प्राइसिंग आहे. कमीत कमी 3,000 रुपयेपासून याच्यात आपल्याकडे अवेलेबल आहे प्लेनचे चालू. मी तुम्हाला अजून हे जे कतान सिल्कची तुम्हाला 3-4 पीस दाखवलेले ना त्याच्यामध्ये आता हे बघा युनिक बॉर्डर्स. ही बॉर्डर बघा युजली फॅन्सी बॉर्डर दिलेली बघा आणि याचा बुट्टा पण एकदम मोठा बघा. त्यानंतर याच्यामध्ये अजून भरलेला पीस हवे आहेत आणि तुम्हाला थोडी मोठी काठ हवी असेल किंवा एकदम आता एक अशी एकदम शाही दिसते बघा ही जी बुट्टी आहेत ना. आता हे कतान सिल्कमध्ये कतान सिल्क होती जे जालचं पीस होत ह्याची कार्ड बघा. ह्याची कार्ड बघा मॅडम कशी दिसते बघा. बघितली काट डबल काट आहे. डबल काट आहे. जालची डिझाईन आहे आणि पदर पण खूप छान आहे. त्यानंतर हा एक रेड पीस बघा ह्याची पण तुम्ही काट बघा किती सुंदर ह्याची काट बघा किती सुंदर काट आहे. ह्याच्यावर बुट्टे आहेत. हा मी तुम्हाला कतान सिल्क वरती विदाउट स्टोनच्या मी तुम्हाला कलेक्शन दाखवला. मी तुम्हाला एक पीस दाखवले की आपल्याकडे ह्याच्यात पण कलेक्शन आहे. आता यापुढे मी तुम्हाला जो दाखवून मी तुम्हाला सेमी सिल्क आणि नायलॉन सिल्क वरती मी तुम्हाला प्लेन आणि स्टोनचं कलेक्शन दाखवतो. याच्या अगोदर मी थोडे शॉर्ट्स दिले तुम्हाला पण तुम्हाला प्रॉपर मी तुम्हाला आता परत एकदा दाखवतो की त्याच्यात किती व्हरायटी आपल्याकडे. तर आता मी तुम्हाला सेमी सिल्कचे जे शाडू आणि त्याच्यावरती सगळे जे स्टोन म्हणजे जे लग्नाला फंक्शनला चांगले दिसतात ना ते सगळे बघा. तुम्ही ही सगळी व्हरायटी बघा ॲक्च्युली. आणि मी तुम्हाला जेव्हा याची प्राईस सांगणार ना मॅडम
तुम्ही पण एकदम कवून जाणार. खरं सांगतोय मी तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं या साड्या किती रेंजचे असतात मॅडम? या डिझाईन्स बघा सगळे, याचे डिझाईन्स आहेत, ही डिझाईन आहे बघा, ही डिझाईन तुम्हाला म्हणजे शोरूम लागलेली डिझाईन कितीला वाटते तुम्हाला मॅडम? ही काय रेंज असणार याची, थोडं एक अंदाज द्या. एक अंदाजा म्हणजे 5-6 हजार अशी मला तरी वाटते. आहेतच या सगळ्या 4,500 पासून 7,500 पर्यंत, 7,500 विथ स्टोन. आता याच्यात स्टोन पण बघा किती भरलेले स्टोन आहेत बघा, असं नाही. डिझाईन चेंज तुम्ही बघा, डिझाईन पण किती सुपिरियर. आता ही जाल बघा, वाव, साडी उघडल्यावर अशी एकदम प्रीमियम वाटते, खूपच छान. 8-10 हजार हा ही तर आहे, ही अशी वाटते त्याची रेंज आहे. म्हणलो तुम्हाला अशी जी दहा पत्नी लावल्यात ना, तुम्हाला असं वाटलं पण मी प्रत्येक साडी जेव्हा उघडणार ना तुम्हाला ती साडी तुम्ही 8-10 हजाराचीच वाटणार आहे. खूपच सुंदर साडी आहे. ही साडी आहे ना मॅडम, ही प्लेन आपण जी विदाऊट स्टोन आहे ना, ही आपण 3500 होलसेल मध्ये विकतोय. त्याच्यावरती आता जे स्टोन लागलेले आहेत ते स्टोन आता 2000 लागले. त्याच्यावरती 3000 स्टोन पण आपण लावू शकतो. तर सध्या हा जो पीस आहे 5200-5500 रेंजचा पीस आहे बघा. तसेच मी तुम्हाला अजून एक पीस दाखवतो. आता आम्ही एक कारीगर काढून गेला, ह्या पीसचा तुम्ही बघा. हा पीस एकदम असं दिसायला इथे नॉर्मल दिसतोय, बुट्टीचा पीस आहे, पण ह्याला एक खासियत बघा. आम्ही काय करून घेतलेलं आहे, ब्लाऊजला पूर्ण हँडवर्क करून घेतलेलं आहे बघा. पूर्ण साडी प्लेन आहे आणि प्लेन साडीला पूर्ण हँडवर्क केलंय, तुम्ही स्वतः बघू शकता. मशीन वेक नाहीये, पूर्ण हँडने बनवलेले आहे, हात कारिगिरी केलेली आहे. जवळून बघणार तर पूर्ण जर्दोशीचा वर्क केलेला आहे बघा. खूपच हेवी वर्क केलेला आहे आणि हँडला पण येणार आहे. हो, हँडला पण केलेला आहे. 3500 नुसतं याच्यावरती वर्क केलेलं आहे मॅडम. ते ही शालूची कॉस्ट जाते तुम्हाला 6,500 पर्यंत. 6,500 पर्यंत ओके. प्लेन साडीला वर्क केलेलं आहे, खूपच छान आहे. तसेच याच्यामध्ये बुट्टी टेस्ट हवं असेल तुम्हाला तर बुट्टी टेस्ट पण आहे. बुट्टीमध्ये जास्त मार्केटचं पाहिजे, फॅन्सी बुट्टी पाहिजे तर हे बघा, ही फॅन्सी बुट्टी आहे. हे फॅन्सी बुट्टीवरती स्टोन केलेलं आहे, डिफरंट काहीतरी छोटी बुट्टी किंवा हे बघा, एकदम वेगळी बुट्टी आहे बघा. कॉन्सेप्ट बघा तुम्ही बुट्ट्यांचा. बनारसी मध्ये कसं नॉर्मली छोटी बुट्टी नाही तर जाल बुट्टी असे येत. असे नाही की गोडी गोडी जाल नाही म्हणा बघा, अशी एकदम सोबर 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 आहे, बरोबर आहे. नाजूक जाल पण आहे आपल्याकडे. सगळे 5,500-6,500 पासून 6,500 पर्यंत याच्यातली व्हरायटी आहे आणि भरपूर व्हरायटी. एक नाही आहे आणि मी तुम्हाला कॉन्सेप्ट पण दाखवलं. आता मी तुम्हाला पुढे याच्यातला प्लेन पण दाखवतो मला. आता ही पण एक साडी बघा, ही प्लेन नाही आहे, विथ स्टोनच आहे. आणि साडी बघा किती छान आहे बघा, त्याचे बुट्टे बघा किती नाजूक आणि किती सुंदर बुट्टे दिलेत बघा. साडी पकडणार आहोत, खूपच सुंदर आहे. आता मी आता तुम्हाला प्लेनचं कलेक्शन दाखवतो. या बघा, ते माझे माणसं लावतात बघा. तिकडे बेसिक साडीपासून सुरुवात करतो. ही साडी आपल्याकडे बघा, कमी रेंजला या साड्या भेटून जाते. पण आम्ही या साडीमध्ये थोडंसं क्रिएशन केलेलं आहे आणि याच्या साडीचं ब्लाऊजला आहे ना, हे बघा नेकलेसची डिझाईन. ओके ओके, ही स्टोन सकट हे जी केलेलं आहेत ना, ही साडी आता अवेलेबल आहे आपल्याकडे होलसेल प्राइसिंगमध्ये 2250 रुपयाला आहे ही साडी. कशी वाटली? खूपच सुंदर आहे. एकदम हायेस्ट सेलिंग जाते, कारण कसं आहे ट्रेडिशनल म्हटल्यावर एकदम बेसिक साडी आणि त्याच्यावरती परत अशी ही जी डिझाईन, तर लोकांना फार आवडते ही साडी. एकदम सुपर हिट चालली आहे माझ्याकडे, कधी थांबतच नाहीये. त्यानंतर हे बघा शालूचं कलेक्शन तुम्ही बघितलंच आहे, हे मी तुम्हाला झलक दाखवलं. याच्यामध्ये माझ्याकडे फार मोठा कलेक्शन आहे. ओके, ह्या साडीवरती मी तुम्हाला त्याची स्टोन पण दाखवलेली आता ग्रीन साडी आपण. बरोबर आहे. आता ह्या साडी पण बघा, हे थोडे युनिकचे डिझाईन्स आहेत बघा, एकदम थोडे फॅन्सी डिझाईन्स आहेत बघा. हा पण माझा सुपर हिट सेलिंग आहे. जे डिझाईन्स आहेत ना मॅडम, या सगळे युनिक डिझाईन्स आहेत. वाव, थोडे अनकॉमन डिझाईन म्हणतात ना हा, ते हे सगळे ते आहेत बघा. नेसल्यावर पण असे वाटणार ना की एकदम सुंदर साड्या नेसलेल्या, डिफरंट डिफरंट. ह्याची काय रेंज आहे? या साड्या आपल्याकडे 2500 पासून 3000 पर्यंत आहे. त्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आहेत. ओके, त्यानुसार रेंज चेंज होते. त्यानुसार रेंज चेंज होते.
त्याच्यात ऍक्च्युली काय झालं, त्याला जे ओरिजिनल बनवलेलं ना मॅडम, ते सगळे आपण 2800 ते 3000 पर्यंत होते. आता एक विवरनं कॉपी पण केलेली आहे, आता ते कॉपीवाले असतं तर ते 2500 अवेलेबल आहे. त्याच्या जरीमध्ये थोडासा फरक आहे. आता ही पण बघा किती सुंदर डिझाईन आहे, खूपच सुंदर डिझाईन आहे. असे बटरफ्लाय बनवलेले बघा, कोयरी ह्या स्टाईलने दिलेली, बटरफ्लायच्या स्टाईलमध्ये कोयरी बनवलेली आहे. डिझाईन्सची तुम्ही जी युनिकनेस बघणार ना मॅडम, तर तुम्हाला माहिती पडणार सगळं. जर बुट्टी हवी असेल छोटी तर ती सुद्धा अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. अवेलेबल आहे. आता हे बघा, एका साईडला असं मोठंसं हे दिलेलं आहे. काठ थोडे ब्रॉड आहेत त्याचे. हो, आणि ह्याच प्रोडक्टमध्ये मी तुम्हाला स्टोनची सेटिंग दाखवलेली बघा सर्वात फर्स्ट. हो हो हो. आणि त्याच्यावरती झरकांची पण सेटिंग, झरकांची सेटिंग होती बरोबर. मी तुम्हाला बोललो नंतर मी तुम्हाला प्लेन दाखवेन. हे सगळे प्लेन मध्ये, शालू मध्ये प्लेनची व्हरायटी पण आहे. कलेक्शन दुकान एवढी मोठी आहे त्या हिशोबाने कलेक्शन पण तेवढं मोठं आहे, त्या हिशोबाने दाखवायला थोडं वेळ लागते. प्रत्येक व्हरायटी दाखवू शकत नाही, पण थोडी तुम्हाला झलक दाखवलेली आहे. मला तुम्ही इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा, मीनाकारी साडी बाय ऋषभ चोपडा. स्पेलिंग आहे MINAKARI, मीनाकारी सारीज बाय ऋषभ चोपडा. ठाण्याला दुकान आहे माझं. तुम्हाला जर कलेक्शन माझं आवडलं असेल तर नक्की व्हिजिट करा मॅडम. सर्वांना सांगतोय नमस्ते.